पाण्याचा प्रवाह आता पण तुम्ही बघताय खूप जास्त आहे, पण नगरपालिकेच्या सहाय्याने आम्ही स्पीड बोट अरेंज केली आणि आता ते कंडक्टर खेचण्याचं काम चालू आहे. ते काम आता 1-2 तासामध्ये आपलं पूर्ण होईल. काल संध्याकाळी पण आम्ही काम केलं, पण काही अडथळे आले त्यामुळे ते राहिलं. ते आज होत आहे कंट्रॅक्टरचे गँग, आमचे काही लोक, परत लोकांच्या सहकार्याने हे पूर्ण काम होत आहे. स्पीड टीम महाडचीच आहे, पण त्यांचा जो बोट चालक आहे ते चालक आहेत, ते रोह्यावरनं आलेले आहेत. ते रेस्क्यूचंच काम करतात सगळ्या ठिकाणी. त्यांच्या सहकार्याने ते होत आहे. काल आम्हाला थोडी अडचण आली, पण आज त्यांच्या सहकार्याने ते पूर्ण काम होत आहे. काही विद्युत खांब पडले, एस टी आणि एल टी लाईनचं अतोनात नुकसान झालं. ते रिस्टोरेशन करण्यासाठी आपण ठेकेदार आणि इतर भागातील लाईन स्टाफकडून आपण ते काम चालू करून घेतलं. दिनांक 23 तारखेपासून इमिडिएट हे काम सुरू झालं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिथपर्यंत लाईन चालू करता येईल तशी चालू करून वरेगावरनं बॅटरी सप्लाय घेऊन आत्तापर्यंत महाडमधील 86 रोहित्रापैकी 82 रोहित्रांचा पूर्ववत करण्यात आलेला आहे. आणि आज हे जे कोटाळी एरियातली 2 ट्रान्सफॉर्मर बाकी आहेत त्यांचं हे काम पूर्ण झाल्यानंतर हा सप्लाय पूर्ववत होईल. आणि उद्यापासून सगळ्यांना 24 तास अखंडित वीज पुरवठा महावितरणकडनं केला जाईल. कारण की EHU टावर जो पडला होता त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत तिकडनं वीज पुरवठा पूर्ववत झाला की महाड शहरातील आणि महाड शहराच्या लगत असलेल्या सर्व गावातील वीज पुरवठा हा 24 घंटे अखंडित राहील, अखंडित वीज पुरवठा केला जाईल. पण ग्राहकांना एक नम्र निवेदन करण्यात येईल की बाबा पुरामध्ये सगळ्यांच्याच मीटरमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यांची वायरिंग काय भिजलेली आहे, साधारण वायरिंग चेक केल्याशिवाय त्यांनी वीज पुरवठा चालू करून घेऊ नये, जेणेकरून काही होणारा अपघात आहे तो टाळला जाईल. आणि तसं काही शंका वाटलीच तर त्यांनी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी किंवा लाईन स्टाफचे जे काही नंबर असतील त्यांना त्वरित कळवावे, जेणेकरून लाईन स्टाफ येऊन सदर काही होणारा अपघात टळेल. गेले 2 दिवस MSCB मार्फत सावित्री नदीवरती ज्या क्रॉसिंग लाईन होत्या त्यांचं काम चालू होतं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय होता की जी मेन लाईन होती ती टाकणं खूप क्रिटिकल होतं, कारण का पाण्याला खूप प्रवाह होता. आज आम्ही सकाळी आमच्या टीमनी इकडे येऊन पाण्यामध्ये बोट टाकून लाईन क्रॉस केलेली आहे. त्यासाठी आम्ही वाईल्डरवेस्ट ॲडव्हेंचरतर्फे 4 लोक तसेच माझे सहकारी नगरपालिकेचे श्री गणेश पाटील सर ह्या लोकांनी आम्ही सकाळी काम चालू केलं आहे आणि आता पूर्णपणे लाईन सुरू केलेली आहे, काम संपलेलं आहे.